आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पत्रकार परिषद होते, त्या व्यक्तीला पहिलं कळेल अशा पद्धतीच्या जवळपास अ टू क यांच्या जवळपास 7,000 ते 8,000 बदल्या ॲपद्वारे झाल्या. पहिल्यांदा आरोग्य खात्याच्या इतिहासामध्ये हे घडलं आणि ते आम्ही करून दाखवलं माझ्या अधिकाऱ्यांनी. अधिकारी तेच आहेत, फक्त त्यांना व्हिजन दिलं, त्यांना फक्त धोरण सांगितलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कळकळीनं ते धोरण त्यांनी त्या ठिकाणी राबवलं. तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल की भरती प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीचा गोंधळ झाला, ते शेवटी ती भरती प्रक्रिया तत्कालीन सरकारमध्ये रद्द करावी लागली. आणि आज तुम्ही बघितलं असेल TCS माध्यमातून जवळपास 11,000 नियर अबाउट पदांच्या भरत्या अतिशय चांगल्या पद्धतीनं डिसिप्लिनरी काम चालू आहे. 29 नोव्हेंबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया चालू आहे. आज माझ्या अंदाजानं 7 तारीख, उद्या 8, म्हणजे 2-3 दिवस फक्त राहिले. डेली रिपोर्ट मी त्याचा घेतो की पोलीस प्रोटेक्शन कसं आहे, पेपर व्यवस्थित जातो की नाही, मुलं व्यवस्थित बसतात की नाही, त्याचा पूर्ण डिटेलिंग दररोज पेपर संपल्यानंतर मला 15-20 मिनिट आमच्या खात्याकडं ब्रीफिंग केलं जातं. आणखी त्याच्यामध्ये काही लॅकोणं असेल की ह्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन कमी, ह्या ठिकाणी आणखी एक सॉफ्टवेअरची लोकांची कमतरता आहे, ते डेली आम्ही ते अपग्रेड करून खात्याशी आणि गृह खात्याशी संपर्क ठेवून अतिशय डिसिप्लिन पद्धतीनं ह्या एक्झाम आम्ही कंडक्ट करतोय. आता राहिला विषय संचालक पदांची जाहिरात तरी आपण दिलेलीच आहे. आम्ही MPSCलाही पत्र लिहिलेलं आहे की तुमच्याकडं आम्हाला जे काही अधिकारी पाहिजे ते तात्काळ आम्हाला द्या की जेणेकरून आम्ही लोकांना सेवा देऊ शकू. आणि आतापर्यंतचा इतिहास तुम्ही बघितला ज्या पद्धतीनं आमच्याकडे बोट दाखवलं जातं, 2010 किंवा 2012 दरम्यानपासून आत्तापर्यंत ह्या खात्याची बिंदू नामावलीच तयार नाही आहे. मग इतके दिवस ह्या लोकांनी काय केलं, जे कोणी आज बोट उचलत आहेत मला तरी वाटतं ते 3-4 टर्म खासदार असतील, नाही का, म्हणजे लोकांमधून नाही आहे, वरच्या लेवलला. मग ज्यावेळेस एखादा माणूस पत्रकारही आहे, खासदारही आहे, आणि मग ह्या बिंदू नामावलीचं महत्त्व किती असलं पाहिजे आणि किती नसलं पाहिजे हे त्यांनी ओळखायला पाहिजे. आणि आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.